मी रेणुकाय बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आणि सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत, पण सुरुवातीला नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी, पुणे जिल्ह्यातल्या कोरेगाव भीमा इथे 203व्या शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर नवीन वर्षाचं स्वागत अनोख्या पद्धतीनं करण्यात आलं. इथे रात्री 12 वाजता सैनिक दलाच्या वतीनं विजय स्तंभाला मानवंदना देण्यात आली. यावेळी सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. यावेळी फटाक्यांच्या आतषबाजीत विजय स्तंभ असा उजळून निघाला होता. ही सर्व नयनरम्य दृश्य बघणार आहोत आपण कोरेगाव भीमामधली. रात्री 12 वाजता कशा रीतीनं तिथे अभिवादन देखील करण्यात आलं ही दृश्य सध्या आपण बघतो आहोत. शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर इथे नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलं. इथे काही वेळापूर्वीचे आपण दृश्य बघतोय जेव्हा प्रकाश आंबेडकर तिथे पोचले होते, त्याचबरोबर त्याआधी अजित पवार यांनी देखील तिथे भेट दिली होती, तेव्हाची देखील ही दृश्य सध्या आपण बघतोय. कोरोना व्हायरस आणि त्याच्याचबरोबर काही उचित प्रकार घडू नये म्हणून असताना शासनाने सगळ्यांना विनंती केली होती की घरातूनच आपण असं अभिवादन करा. शासनाच्या ह्या निर्णयाचा अनेक जण आदर करतील असं मी त्या ठिकाणी अपेक्षा करतोय. एक जानेवारी हा या देशातला सामाजिक गुलामगिरीतून मुक्त होण्याचा दिवस आहे असं त्या ठिकाणी मानतो आम्ही. पेशवाईच्या कालावधीमध्ये जी काही अस्पृश्यता पाळल्या जात होती तिच्या विरोधातला हा लढा होता आणि तो लढा यशस्वी झाला असं दिसतंय. दोन्हीही शासनाकडे म्हणजे केंद्र आणि राज्य दोघांकडे ही प्लॅन नाही आहेत की इथे अर्थव्यवस्था कशा रीतीने बदलली पाहिजे. जर अर्थव्यवस्था इम्प्रूव्ह करण्याचा प्लॅन असता तर मला वाटतं या कोरोना व्हायरसनी निर्माण केलेल्या परिस्थितीवरती आपण मात करू शकतो. पण एकंदरीत असं दिसतंय की लोक सांगतात आहेत काय निर्णय घेतला पाहिजे पण शासन ठरवत नाही आहे की काय निर्णय झाले पाहिजेत. प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया आपण ऐकली आणि यानंतर आपण थेट जातो. आमचे प्रतिनिधी रायचंद शिंदे आता आपल्या सोबत आहेत. रायचंद, दिवसाची सुरुवात करताना सुप्रभात आणि आजचा दिवस विशेष 1 जानेवारी नवीन वर्षाची सुरुवात, त्याच्या देखील तुम्हाला शुभेच्छा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यंदा हा शौर्य दिन कसा साजरा होतोय सविस्तर सांगा. रेणुका, तुम्हाला सुद्धा सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा. आणि मी आता कोरेगाव भीमामध्ये आहे. रात्रीची ही सगळी दृश्य आपण पाहिली, पण आता सकाळची दृश्य पाहूयात आपण थेट. हा जो विजयस्तंभ आहे रात्रीपासून या ठिकाणी जल्लोष सुरू आहे. आणि यावेळेचं एक वेगळेपण असं आहे की मागच्या 2 वर्षात या ठिकाणी जी गर्दी वाढत होती यावरती सरकारने अंकुश आणला होता. यावेळेस पासेस देण्यात आलेले आहेत आणि पासेस दिल्यामुळं गर्दीवर बऱ्यापैकी अंकुश आहे. सकाळपासून भीमसैनिक येत आहेत पण गर्दी नाही आहे. सकाळीच आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील किंवा ऊर्जामंत्री नितीन राऊत असतील, गृहमंत्री अनिल देशमुख असतील, या सगळ्यांनी या ठिकाणी येऊन अभिवादन केलं. शिस्तीमध्ये सगळे लोक येत आहेत. थेट प्रक्षेपण दूरदर्शनच्या माध्यमातून, सह्याद्री माध्यमातून हे सगळं पाहायला मिळतंय. पण आपण थेट आता विजयस्तंभावर जर पाहिलं तर तिरंग्याच्या याच्यामध्ये ही सगळी फुलांची सजावट आहे आणि पहिल्यांदाच या ठिकाणी गर्दी मात्र कमी आहे. सरकारच्या वतीने सगळी जय्यत तयारी या ठिकाणी केलेली आहे. सगळे भीमसैनिक लाईनमध्ये येऊन या ठिकाणी दर्शन घेऊन जात आहेत. 2 रॅम्प आहेत आणि चारही बाजूंनी ह्या सगळ्या गर्दीला बाहेर निघण्यासाठी जागा ठेवण्यात आलेली आहे. जर पाहिलं तर या सगळ्या 18 गावांमध्ये परिसरामधल्या कर्फ्यू लावण्यात आलेला आहे. 5 पेक्षा जास्त लोकांना या ठिकाणी याला मज्जा आहे. पासेस दिल्यात याच लोकांना या ठिकाणी येता येते आणि त्यामुळं राज्यभरातली जी येणारी मंडळी आहेत, भीमसैनिक आहेत, यांना कुठेतरी गर्दीवरती अंकुश ठेवण्यामध्ये सरकारला सुद्धा यश मिळाले आहे. दिवसभरामध्ये आज ही सगळी गर्दी हळूहळू येईल आणि अभिवादन करून जाईल. दिवसभरामध्ये या ठिकाणी या सगळ्या भीमसैनिकांचं चांगल्या प्रकारचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. सरकारच्या वतीने सगळी तयारी चांगली करण्यात आलेली आहे आणि जसं की मागच्या वेळेस खूप गर्दी होती, ही गर्दी मात्र आज सकाळी दिसत नाही. नवीन वर्षाच्या सुरुवातीला सगळी दृश्य घर बसल्या सगळ्यांना पाहायला मिळत आहेत, त्यामुळं ही ह्या गर्दीवरती हे सगळं नियंत्रण यावेळेस करण्यात आलेलं आहे. निश्चितच रायचंद, आणि याच बरोबर म्हणजे आपल्याला माहिती की दरवेळेला इथे गर्दी तर असतेच, पण आणखीन जे लोक तिथे येणार असतील त्यांच्यासाठी काही सूचना किंवा काही आवाहन करण्यात येत आहे तिथे?
जसं की रेणुका आपण पाहिलं, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सुद्धा आवाहन केलं का कुठल्या अफवांवरती विश्वास ठेवू नका आणि सरकारने जे काही नियम फॉलो करायला सांगितले आहेत त्या पद्धतीने या ठिकाणी कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती सोशल डिस्टन्सिंगचं अंतर ठेवूनच या ठिकाणी सगळ्यांना दर अभिवादन करायला सांगितलेलं आहे आणि पोलीस असतील, जिल्हा प्रशासन असेल, आरोग्य विभाग सगळं सज्ज आहे, पण गर्दी कमी असल्यामुळे या सगळ्या याचा कुठलाही परिणाम यावेळेस दिसून येत नाहीये. रेणुका या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आपण बघतोय. कोरेगाव भीमा शौर्य दिनाबद्दल आपल्याला रायचंद शिंदे सविस्तर माहिती आता देत होते आणि यानंतर आपण बघणार आहोत की जगभरात नवीन वर्षाचं स्वागत कसं झालं.